नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला 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 चला. अरे कुठे निघाली स्वारी? शिल्पाला फिरायला घेऊन चाललोय. अरे मग तुम्ही कशाला? मी घेऊन जाईन की फिरायला. तू? हां, तू येणार मला फिरायला? हां, पूजा बहिणी रोज न्यायची मला फिरायला आणि आता फक्त बाबा नेतात कधीतरी. हो ना बाबा? अरे हो काय, हे बघा आजपासून मी तुम्हाला फिरायला नाही आणि कधीतरी नाही, रोज. चालेल तुम्हाला? हो ठीक आहे, आज फिरायला तू घेऊन जा. हां, मी डॉक्टरकडे जातो रिपोर्ट सांगायला. हां या या या. बर या. पण असं या इकडं. नाही मी घेतो घेतो घेतो, तुम्ही निघा निघा. हां हां चला. काय राकेश भाई, आज खूप तेजीत दिसताय. मी रोजच तेजीत असतो. काल तर राकेश भाईवर लक्ष्मी फिदा होती, आज दिवसभर बसणार की काय? तुला काही प्रॉब्लेम आहे? नाही राकेश भाई, तसं काय नाही. सहज विचारलं. हा बघूया आज लक्ष्मी कोणावर फिदा होते. काय रे, आज तरी मिळाले का रिपोर्ट? आता भाई केल्यावर मिळणार नाही काय? भाई भाई, नानाचा भाऊ. नाना? दिलीप, श्रीकांत. अरे काय बोलतोस तू, कळतंय का तुला? अरे ते सगळे डॉक्टर आहेत ना, त्यांना म्हणालो मी तुमच्या घरचा नोकर आहे, लगेच पटकन दिलं त्यांनी. ते असू दे, म्हातारी जवळपास नाहीये ना, तोपर्यंत दणक्यात आरती करून घेऊया. चल चल. नको नको. अरे बापरे, डोक्याला हात लावून उतरतायत. आपल्या गुडघ्याला हात लावून उतरतायत. नाही बरोबरच बोलला होतास तू. पांडुरंग पांडुरंग. आणला का रिपोर्ट? हा काय चंदू घेऊन आलाय ना. अरे बापरे, म्हातारी वरून टणटण दिसते. काय तुला काय कळते त्यातलं? दे त्यांच्याकडे. बापरे काय झालं? चरबी वाढली तुझ्यात. अहो चरबी काय म्हणताय, फॅट्स म्हणा. डॉक्टर म्हणाले होते तसं. म्हणाले होते ना? चल चल चल, ऍडमिट होणार. काय मी ऍडमिट होणार नाही. का हो, तिथे फार बेसो जेवण मिळत हो. मी नाही ऍडमिट होणार. काय झालं? काय रिपोर्ट? चरबी वाढली. काय? सॉरी, म्हणजे तुम्ही घाबरू नका, हात बघू. नको नको. अहो दाखवा ना, माझा पाहिलाय, माझा विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही या इथे बसा बसा बसा, काही टेन्शन घ्यायचं नाही. बसा 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 इथे, बसा बसा बसा. हा बघू बघू बघू. कठीण आहे. काय झालं? हा काय हात आहे? हा काय हात आहे? अरे आलेली देवीची साथ आहे. कठीण आहे, डेंजर आहे, डेंजर. खरं की काय? तू गप घा. अरे तुम्ही घाबरू नका, घाबरू नका. मी आहे ना, मी सांगतो तसं करायचं. रोज टेकडीवरच्या देवळात जायचं. काय टेकडीवरच्या? जाताना चालत जायचं. चालत मध्ये कुठेही थांबायचं नाही. देवीचं दर्शन घ्यायचं आणि पळत यायचं. पळत परत परत यायचं. येत नाही, मध्ये कुठे थांबायचं नाही. हा असं दिवसातून दोनदा जायचं. दोनदा? तसं तीनदा लिहिलंय. नाही नाही, दोनदा दोन दोन. आणि जेवणाचं म्हणाल तर चांगलं चमचमीत. खायचं चमचमीत? नाही बिलकुल नाही, 8 दिवसातून एकदाच जेवायचं. हा आणि काजू बदाम ते तरी चालतील ना. शेंगदाण्याकडे पण ढुंगून बघायचं नाही. काय अगं भाई? अगं भाई नाही, सासूबाई. 100 दिवसात गुणाला नाही तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी, आदिमायाच्या कृपेनं. शाबास, याला म्हणतात आत्मविश्वास. पांडुरंग पांडुरंग. तुम्ही गप्प बसाव. चंदू चंदू, हे मला सगळं कठीण वाटतंय रे बाबा. कठीण वाटतंय? हो. चला साहेब, उचला आणि ऍडमिट करा. चला चला चला. पण चला चालायला लागा. काय नाही, देवळात चालायला लागा. या या चला 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 चला, हळूहळू हळू या. अबे भेडू, उधारी पे कितना खेलेगा तू? अरे पिटून जाईल रे उधारी. 25,000 कवी देखाय क्या? ए काय नवा वाटलो का इथे? हा आज आलोय. अरे यार इसको समजाना, खिशात नाही दमडा आणि 25,000 ची गोष्ट करतो. नाही नाही, मेरा पैसा अभी के अभी इधर राख. अरे राकेश दे दे ना यार उसका पैसा, क्यों झंझट ले लेता है? रुक लेकर आता हूँ. अबे किधर जा रहा है? इधर का रोकड़ा इधर रखने का. अरे तुझ्यासारखे फालतू खूप पाहिले आहेत. ए फालतू कोणाला बोलतो? ए भिकारी, मेरा माल अभी के अभी इधर रख. तुझ्या सगळं तुझं अख्खं खानदान विकत घेईन, समजलं काय?
आणि तुझ्या या असलम शेठला सुद्धा विकत घेईन. ए राकेश, आवाज नीचे, इधर का पैसा इधर हीच मांगता. या का कानून है, समझा? असलम शेठ, चाबी मेरे गाड़ी का 25,000 मार दी इसके मुंह पे. ए असलम, क्या मांगता? श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. महेश, माझं तुझ्याकडे थोडं काम होतं. चला गाडीत बोलू. नाही, महत्त्वाचं आहे. काय? अरे, मुंबईच्या एका डॉक्टरनं शिल्पावर इलाज होतील असं सांगितलंय, पण स्वीडनमध्ये 8-10 लाख रुपये खर्च येईल. 8-10 लाख? हां, देशील ना पैसे? बाबा, ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर कित्येक वर्ष आपण तिच्यावर एवढा पैसा खर्च केला, काही निष्पन्न झालंय का? अरे, हे प्रॉपर्टीचे हिस्से होतील ना, तेव्हा तिच्या वाटणीला जो हिस्सा येईल ना, त्यातून ती पैसे परत करी, अगदी व्याजासकट. आणि नाहीच तिने दिले तर 5 वर्षांनी मला विम्याचे 10 लाख मिळणार, ते देईन तुला. बाबा, ॲक्च्युली नव्या प्रोडक्शनमुळे बरीच इन्व्हेस्टमेंट झाली आहे, म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मला जरा डिफिकल्ट वाटते. बघू, तरी मी शैलाशी बोलून सांगतो तुम्हाला. नको. बायकोला विचारून बहिणीला मदत करणार असशील ना, तर अजिबात नको. हॉटेल विकलं असतं, पण तुझी आई नको म्हणते. ठीक आहे, 5 वर्षांनी मीच करेन तिच्यावर इलाज. सेरेब्रल डॅमेज. आयला, इथं पूर्ण रिकवर झाले. मग तरीही व्हीलचेअरवर? 10 वर्ष पांगळं आयुष्य. चंदू, झाली का साफसफाई? हां झाली. अहो, तुमच्यासाठी फुलं आणली होती, घ्या. थँक यू. इट्स ओके. वाह, तुला येतं इंग्लिश? नाही, ते काय रे, शिकतोय ना तुमचं ऐकून ऐकून. इतक्या लवकर? आता काय सांगू हिला. माझं नव्हतं, पण मला एवढं सांगा, दिवसभर तुमचा वेळ कसा जातो? माझा? हां, इथे बसते मी खिडकी बाहेर बघत. रोज नवे आकाश, नवी हिरवाई, नवे पक्षी आणि नवे फुलपाखरू. रोज भरभरून तेच तेच बघायचं. आओ, तुम्ही अशा सिरियस होऊ नका हो. एवढा सुंदर चेहरा उदास झालेला आपल्याला नाही आवडत, धार गेलेला चॉपर सारखा. कशासारखा? तेच, काढतूस नसलेला पिस्तूल सारखा. काय? जाऊ दे, तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं ते. वा, असंच हसत राहा, छान दिसत.
काम कर ये तो बार क्या बाकी काम कर चलो का है? जोकर वाटलो इकड़े का है? चाल वाटते तुला चाहतात काय? अरे या घरातल्या लक्ष्मीला चाहताय काय? तू काळजी करू नको, मी आहे ना. अरे बापरे, काय रे, काय झालं? ओरडलास का? स्वप्न पडलं का? हा, ते भयंकर हो. लक्ष्मी आक्रोश करत होती, या घरात सुख नांदू देणार नाही म्हणत होती. पांडुरंग बरं, झोपात उद्या बघू. हा, उद्या मला सुट्टी आहे ना. अरे पण कामं करून जाशील ना? हा जाईन ना. झोप. हा, पांडुरंग. चंदू, ए चंदू, काय हो, काय झालं? माझा हात बघून सांगितलंस ना, धनलाभ होणार आहे, समृद्धीचा योग आहे. अहो खरं आहे ते, अहो तुमचा हात तर सॉलिड आहे. मग कंपनीमध्ये युनियन प्रॉब्लेम करणार आहे, हे नाही दिसलं माझ्या हातात? जाऊ दे ना शैला, त्याच्या कुठे नाती लागतेस तू. चल. नाही नाही, तुम्ही काय बी चिंता करू नका, तुमचा हा प्रॉब्लेम मी मिटल. अहो आधी माझ्या समर्थ आहे. चल. मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही आहे, पण मी घालतो ना देवीला साकडं. नमस्कार महेश राव. नमस्कार. काय तरटे, डायरेक्ट संपाची भाषा? आता काय करणार महेश राव, कामगार बघा ऐकतच नाहीत, हट्टालाच पेटले. म्हणतात प्रोडक्शन वाढलंय तर पगार पण वाढलेच पाहिजेत. हो बरोबर आहे, पण तुमचं काम कुठे वाढलंय? नव्या मशीनची कॅपॅसिटी जास्त आहे एवढंच. आजच्यापेक्षा दुप्पट प्रोडक्शन देण्याची कॅपॅसिटी आहे नव्या मशीनची. देणार? अहो पण हे बघा साहेब, हे सगळं ॲग्रीमेंटप्रमाणे होईल. आता एक्सक्यूज मी. हॅलो, काय रे तरट्या, आजूबाजूला कोण रे? नाही, मी महेशरावांच्या केबिनमध्ये. कोण बोलते? केबिनच्या बाहेर पड. चल केबिनच्या बाहेर पड. का पण? अरे केबिनच्या बाहेर पड म्हणतोय ना. चल बाहेर पड लवकर, ये तरट्या, चल बाहेर पड. महेशराव, दोन मिनटं येतो. हॅलो, कोण आहे? हॅलो, काय रे? बाहेर ये. कोण आहे तू? कांताबाई. कोण कांताबाई? तुला माहितीये मी कोण आहे? युनियन लीडर तरटे. मी तरटे आणि तुझ्यासारखे खूप भाई बघितले, समजलं ना? चल फोन ठेव. कांताबाई. सर हा जरा ऍड्रेस सांगता काय? हा हा, ऍड्रेस भाई. काय रे तरट्या, फोनवर तुला काय मी चांदो मामाची गोष्ट सांगत होतो? नाही भाई, म्हणजे भाई, म्हणजे माफ करा मला, म्हणजे भाई माझा गैरसमज झाला भाई, एक्स्ट्रीमली सॉरी, माफ करा भाई. संप जर मागे घेतला नाहीस ना तरट्या, करटी घेऊन फिरायला लावी ना. घेतो भाई, घेतो. घेतला संप मागे घेतला. चल घेऊन जा. नाही पुन्हा. हा चल ठीक आहे, घेऊन जायला. चल. महेशराव संप मागे. म्हणजे महेशराव आता असं करा की जो कामगार जास्त काम करेल तितका जास्त मोबदला द्या, म्हणजे इन्सेंटिव्ह द्या. म्हणजे आता कसं आहे की संप. महेशराव, एक्सक्यूज मी. ठीक आहे. हॅलो, आओ, कुठे आहे तुम्ही? कधीचा मी फोन ट्राय करते, किती वेळ झाला. उचल. अगं तू आहेस का? मला वाटलं. नाही अगं, मी जरा मीटिंग मध्ये आहे, मी तुला करतो फोन. हा नक्की करा. हा सोनू गेला शाळेत? हो गेला. ठीक आहे.
काय नाही महेशराव कुठे होतो आपण? हा फायनली संप मागे.